नमस्ते, मी आज भात भाजी बनवते. आता हे पहिलं तुम्हाला साहित्य म्हणजे काय दाखवतो, हे म्हणजे हे फ्लावर आहे. फ्लावर, कोबी, मटर, हे अद्रकची पावडर, लसूणची पावडर, कांदा सुकवलेला, कोथिंबीर सुकवलेली, टोमॅटोची पेस्ट बनवून ठेवलेली फ्रीजर मध्ये, हे सर्व आहे ना साठवायचे वस्तू. हे आता मी तुम्हाला झटपट करून दाखवणार आहे, म्हणजे असं तुम्ही पण करून ठेवा. म्हणजे भाजी आता स्वस्त आहे आणि स्वस्त असू द्या महाग असू द्या, पण आपण आणू नये ना असे दोन दोन फ्लावर, समजा दोन कोबी आणून असे उबालून, जसे मी आता दाखवले आहेत ना तुम्हाला व्हिडिओमध्ये, तसे करून आपण फ्रीजर मध्ये ठेवले ना की आपल्याला कधी पण उपयोगाला येतात आयत्या वेळी. हे बघा, मटर पण मी असे उकडून ठेवलेले होते. हे अद्रकची पावडर बनवली, लसूणची पावडर बनवली. हा कांदा कापून आहे ना असंच मस्त सुकून असा ठेवलेला आहे, एकदम चुरचुरीत आहे. आणि कोथिंबीर आहे सुकवलेली, म्हणजे बारीक स्वच्छ करून आहे ना, साफ करून स्वच्छ धुवून चांगली सुकवलेली आहे. आणि टोमॅटो आहे ना उकडून साल काढून त्याची पेस्ट बनवून जरा गरम करून आहे ना त्यातलं पाणी मारून हे असं डबा करून फ्रीजरमध्ये ठेवलेली. आता हे आपले साठवण्याचे पदार्थ म्हणून मी आज आहे ना पटकन म्हटलं पप्पूनी, मम्मी आज लवकर जेवण काय करते पटकन, कारण आपण दोघंच असल्यामुळे आहे ना आम्हाला काय जेवणाची एवढी काय म्हणजे टेन्शन नाही. आपलं झटकन डाळ भात केलं की झालं. तर मी म्हटलं आता मी तुला आहे ना पटकन आपलं जे आता रेडीमेड सगळं तयार केलेलं आहे ना त्याचीच मी डिश बनवून दाखवते, म्हणजे तुम्हाला सुद्धा समजेल की हे साठवलेले पदार्थ आहेत ना याचं काय करायचं. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला स्पेशल म्हणजे आहे ना भात आणि भाजी हा एकच प्रकार मी तुम्हाला एक ताट बनवून तुम्हाला गावच्या पद्धतीच्या प्रकारे असं म्हणजे दाखवते आहे. आणि हे बटाटा घेतलाय ना, हे बटाटा आहे ना मी उबलून ठेवलेलं नाहीये. हे बटाटा मी आहे ना साल काढून पोळी आहे ना शिजवून घेतलेली आहे उबळून, म्हणजे मला आहे ना त्याच्यामध्ये बटाटा टाकायचा आहे. आणि त्याच्यासाठी हा मिरची मसाला घेतलाय, हा गरम मसाला त्याच्यामध्ये सगळा मिक्स आहे म्हणून गरम मसाला वेगळा नाही घेतलाय. हे हळद घेतली अर्धा चमचा, हे वाटीवर खोबरं घेतलंय, ओलं खोबरं आहे, हे तेल आहे दोन तीन चमचा, हे चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे. आणि आहे ना तांदूळ घेतलाय एक वाटी. आता हे आता आम्ही दोन माणसं म्हटल्यावर आम्हाला कसं एक वाटी भास होणार म्हणून म्हटलं आपण झटपट आपण भात करूया. हे पहिले मी तांदूळ स्वच्छ धुवून घेते आणि तुम्हाला पाणी वगैरे किती ठेवायचं आहे ना ते मी दाखवते. आता मी तांदूळ धुतले आहे तर त्याच्यामध्ये पाणी किती लागतं ते मी तुम्हाला दाखवते. एक वाटी टाकलाय आणि ही अर्धी वाटी, म्हणजे दीड वाटी पाणी टाकलंय मी, म्हणजे एकदम आहे ना एकदम सुक्का पण नको आणि एकदम चिकट पण नको अशा पद्धतीने आहे ना आपल्याला भात बनवायचा आहे. आता भात ठेवलाय, आता याच्यावरती आहे ना आपल्याला लवकर भात शिजायला पाहिजे ना, तर आपण त्याच्यावरती आहे ना झाकण ठेवायचं, असं उकडी झाकण मारायचं आणि लगेच कड येतो मग झाकण ठेवल्यावर. आता या गॅसवर, एका गॅसवर मी भात ठेवलाय आणि आता दुसऱ्या गॅसवर आहे ना मी आता भाजीच बघते. आता पहिलं टोपामध्ये आहे ना टोप ठेवलाय, टोपामध्ये पहिलं तेल ओतते, गॅस मी आता फास्ट केलाय थोडा. आपल्याला कसं भात आणि डाळ भात एकदमच खायचं आहे ना म्हणजे झटपट होतो. आता त्याच्यामध्ये हा कांदा, कांदा पण तुम्ही आहे ना असं सुकून वालवून ठेवा म्हणजे गरजेला असा उपयोगाला येतो लगेच झटपट. नाही तर तुम्ही म्हणाल काकीने सगळं सुकवणीचे पदार्थ दाखवले आणि बनवायचं कसं ते नाही दाखवलं, म्हणून मी आज पप्पूला म्हटलं पटकन म्हटलं आपण आहे ना झटपट आपलं जेवण पण होईल आणि आपली एक डिश पण बनेल. आता याच्यामध्ये आहे ना कांदा फ्राय करेपर्यंत नाही थांबायचं, कारण कांदा सुकवलेला आहे ना तो लगेच भाजतो. आपण याच्यामध्ये आहे ना लगेच टोमॅटोची पेस्ट टाकायची. म्हणजे टोमॅटोमध्ये आहे ना कांदा शिजतो, नाहीतर काय होतो कांदा आहे ना मग चुरचुरीत होणार. त्याच्यामध्ये आता हे आपल्याला कोथिंबीर टाकायचे. आता मी गॅस फास्ट केलाय, जरा कमी केला होता कांदा टाकला होता म्हणून. आता याच्यामध्ये लगेच आहे ना खोबरं टाकते. आता थोडं याच्यामध्ये ना पाणी टाकते,
म्हणजे हा मसाला आहे ना सगळं शिजायला पाहिजे त्याच्यासाठी थोडं पाणी टाकायचं. आता त्याच्यामध्ये अद्रकची पावडर, लसूणची पावडर, मिरची मसाला आणि हळद, हे सर्व मसाले आहेत ना, ते थोडं पाणी टाकायचं आणि लगेच सगळे मसाले टाकून घ्यायचे. इकडे भाजी फ्राय करते तोपर्यंत आहे ना, इथे भाताला पण उकळी आली आहे चांगली. आता हे पण एकदम मस्त छान झालंय. आता याच्यामध्ये आहे ना पहिले मटर टाकते, फ्लावर द्या कसा भाजी सारखाच प्रकार झाला. पण आपल्याला भातावर आहे ना अजून वेगळी डाळ नको करायला, तर माणसं कमी असल्यावर आहे ना आपण असंच करायचं. भाजी भरपूर खायची पण अशी म्हणजे थोडक्यातच करायची, जास्त पातळ नाही करायचं. जास्त पातळ केली ना मग ते भाजीला पण चव नाही लागत. आता याच्यामध्ये आहे ना मला पाहिजे तेवढं पाणी ओतणार आहे. आता याच्यामध्ये बटाटे टाकते, हे कसे आता शिजलेले प्रकार आहेत ना म्हणजे आता आपल्याला जास्त शिजवायचे नाही आहे. आता तिकडे मी भाजी घालून घेतली आहे, त्याला उकळी येते आहे आणि इथे आहे ना भात ठेवलाय, तर बघा चांगली त्याला म्हणजे चांगलीच उकळी आली आहे. चांगला हलवायचा, याच्यावरती आहे ना आपण थोडा बारीक गॅस करून आता परत झाकून ठेवायचं म्हणजे भात मुरायला द्यायचा. आता भात मी मुरायला ठेवलाय, बारीक केलाय गॅस. आता तोपर्यंत आपण आहे ना आता भाजी बघूया, भाजीला पण चांगली उकळी आली आहे. आता मला वाटतं याच्यामध्ये थोडासा आहे ना अजून मसाला पाहिजे, तो मी टाकते. भाजीमध्ये मी थोडासा अजून मसाला टाकते, मिरची मसाला. आणि त्याच्यामध्ये आहे ना आता चवीपुरती मीठ टाकायचं. आता याच्यावरती मी झाकून ठेवते आणि चांगली आहे ना उकळी यायला देते. भाजीला उकळी येईपर्यंत आपला भात पण चांगला मुरतो आहे, गॅस बारीक केलाय. म्हणजे कसं माहितीये एकीकडे भात आणि एकीकडे भाजी, म्हणजे आता मस्त जेवण झालं की नाही आपलं पटकन. या कुरवड्या मी केलेल्या सुकवलेल्या, आता या पण मी तळून घेते म्हणजे आपल्याला जेवताना पण चवीला होईल. असे डब्यात आहे ना सुकून चांगले असे डब्यात भरून ठेवायचे, असे मी डब्यात मस्त भरून ठेवलेले होते. आता मी आहे ना आपल्याला जेवताना तळून घेते. एकदम भाजी पण मस्त झाली आहे, अजून थोडी जरा शिजायला पाहिजे. आपण कुरवडे तळताना ना तेल तापलं काय बघायचं, म्हणजे असं लगेच वरती नाही आलं ना की नाही तापलंय म्हणायचं, म्हणजे थोडं तापायला द्यायचं. हे अशी एक एक करून आहे ना अशी चांगली तळून घ्यायची, उलटे नाही फिरवले तरी चालेल, असं एका बाजूनच भासतात ते. आता बघूया आपली मस्त भाजी झाली काय. 5-6 मिनिटात आपलं जेवण झालंय, एकदम रेडी झालंय. आता हे आपल्याला जास्त सुकवायचं नाही आहे कारण हे आपल्याला आहे ना भातावर पाहिजे ना त्याच्यासाठी. आता मस्त झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते आणि तुम्हाला ताट वाढून दाखवते. 5 मिनिटात आपलं जेवण मस्त रेडी झालेलं आहे, भात भाजी पुरवण्यात आली आहे आणि चटणी गैरीची वाटून ठेवली होती फ्रीज मध्ये ती काढली. आता पप्पूला जेवण वाढते, भात पण एकदम गरम गरम मस्त झालाय. पप्पूला एवढी भूक लागली आहे की वाडेवाडे पण येतील नाही. चटणी घेतली ते आहे ना इकडे ठेवायची. तुला भाजी देते पहिली, ते पण वाढ भातावरती, ते पण भातावरच वाढणार आहे त्याच्यासाठीच केलंय ना. आम्ही पहिली आहे ना, आमच्या अनुभवानं भरपूर ना, त्याच्यामुळे काय बटाटे कशी मोजूनच म्हणजे दोन पोड अशी, म्हणजे आमच्या भावंडामध्ये अशी भांडणं पण व्हायची जेवताना. त्याला दोन पोड दिली, मला एक दिलं, त्याला तीन दिली, अशी
वाढवायची हे चटणी आहे कैरीची चटणी आणि हे कुरवडे चटणी पण बनवून ठेवलेली रेसिपी दाखवलीस ना चटणी हा कैरीची चटणी दाखवली आहे आता साठवणीच्या पदार्थाचं मी आज मी तुम्हाला स्पेशल डिश बनवून दाखवली की तुम्ही म्हणाल की काकी सगळं सुकवायचं दाखवते बनवायचं नाही दाखवत आता अदरक लसूणची पेस्ट तरी फ्रीज मध्ये किती दिवस राहते लय तर 8 दिवस राहते पण पावडर आहे ना अगदी चांगली वर्षभर टिकते तसं आपलं लोणचं आम्ही लोणचं काढायला विसरलो लोणचं माझं गेल्या वर्षी घातलेलं आहे नाही तर आता बनवायला नाही भेटलं असतं ना पण माझं आहे पहिलंच असं तुम्ही पण झटपट बनवा बघा 5 मिनिटात झालं जेवण उशीर पण नाही लागला आणि करून ठेवायचं थंड व्हायचं मग परत ते गरम करायचं गरम केलं की परत मग त्याची चव जाते झटकं झटपट असं बनवलं ना म्हणजे 2-in-1 भात भाजी पण आणि डाळ पण एकत्र आणि भात करायचा आणि डायरेक्ट खायचं आणि असं काहीतरी घरी असेल ते क्रंची याच्यासाठी पुरवड्या बनवून ठेवतात पुरवड्या पापड हे असं बनवून ठेवायचं चटणी पण फ्रीज मध्ये होती ती फ्रीज मधून काढून आम्ही हा चटणी पण फ्रीज मध्ये बनवलेलीच होती आता मी जेवता तर मम्मीला पण जेवायला जेवायला आणि तुम्ही पण या सगळी जेवायला मस्त